आठ जून दुपारी बातमी आली मिताली राज रिटायर झाली तात्काळ सोशल मीडियावर चेक करून बातमीची चे सत्यता पडताळून पाहिली बातमी खरी होती तब्बल तेवीस वर्ष अव्याहतपणे भारतीय महिला क्रिकेटला देणाऱ्या मितालीने थांबायचा निर्णय घेतला होता टीम इंडियाची टी ट्वेंटी कॅप्टन हरमनप्रीत कौर असो नाही तर आता कुठे वयाची आठव्या पार केलेली शफाली वर्मा असो या दोघींची आदर्श हीच मिताली म्हणजेच या मितालीला पाहून महिला क्रिकेटच्या दोन पिढ्या घडल्या भारतीय महिला क्रिकेटच्या तीन पिढ्यांसोबत खेळलेली मिताली आता थांबते हे वाचून महिला क्रिकेट काही क्षणापुरतं तरी थांबलंय असंच वाटलं आंध्र प्रदेशचे दोराई राज एअरफोर्स मध्ये नोकरी करायचे कामानिमित्त सातत्याने बदली व्हायची अशा त्यांची बदली झाली जोधपूरला तिथेच मितालीचा जन्म झाला लाडाने मी तू म्हंटला जाऊ लागलं आई देखील वर्किंग वुमनच मी तू मोठी होऊ लागली आईला कथ्थकची फार आवड होती आपल्या मुलीने देखील कथ्थक शिकावं असं त्यांना वाटायचं मी तू सहा वर्षांची झाली आणि आईने क्लासेसला क्लासेस तिलाही कथ्थक आवडू लागलं मात्र वडिलांची इच्छा थोडी वेगळी होती कथ्थकला विरोध नव्हता पण मुलीने एखादा खेळ शिकावा आणि आणखी निर्भीड बनावं हीच माफक अपेक्षा त्यांची होती अशात मी तू आठ नऊ वर्षांची असताना वडिलांनी तिला भावासोबत समर कॅम्प मध्ये क्रिकेट खेळायला पाठवलं पहिले काही दिवस तर तिथे जाऊन फक्त बसायची कारण तिथं मुली नसायच्याच एक दिवस संपत कुमार नावाच्या कोचला वाटलं पोरगी रोज येते चार दोन बॉल द्यावेत तिला खेळायला मी तुला टेनिस बॉलने बॉलिंग केली गेली आणि ती तिच्या टायमिंगवाला शॉटने कोच खुश झाली वडिलांना सांगण्यात आलं पोरगी चांगली खेळते तिच्यावर लक्ष द्या म्हणून वडिलांनी तिला खास अकॅडमीत दाखल केलं दिवसेंदिवस तिचा खेळ बहरू लागला दुसऱ्या बाजूला कथ्थकही सुरू होतच उन्हात क्रिकेट खेळल्यामुळे तिचा चेहरा खराब व्हायचा आणि रिपोर्ट सांगण्यात येतं एक दिवस कथ्कची टीचर तिला म्हणाली तुझा चेहरा इतकं काळवणलाय तर मी तुला कॉम्पिटिशन मध्ये कसा भाग घेऊ देऊ बस इथेच किक बसली आणि मी तू क्रिकेट कडे वळली ती कायमचीच वयाच्या दहाव्या वर्षी तिचे कोच तिच्या वडिलांना म्हणाले तुम्ही मुलाला थोडं मागे ठेवा मी तु, तु साठी वेळ द्या हिच्यात खूप स्पार्क आहे आणखीन थोडी मेहनत केली ना तर पोरगी चार वर्षात इंडिया खेळेल कदाचित वडिलांना आणि स्वतःला मितूला ही गोष्ट तितकी सिरियस वाटली नसेल मितालीचं आणखीन हार्ड ट्रेनिंग सुरू झालं ती इंजर्ड झाली तरी कोच तिला रेस्ट करून देत नसायचे भविष्यात तू इंज तर देशाला तुझी गरज आहे तेव्हा तू देखील आरामच करणार का असा सवाल विचारून तिला तेच सरावायला पाठवत आई वडील भाऊ देखील जसा वेळ मिळेल तसे ग्राउंडवर यायचे आणि तिचा कॉन्फिडन्स वाढवायचे साडेतीन चार वर्ष घेतलेले या मेहनतीचं फळ मिळालं अवघ्या चौदा वर्षांची असताना एकोणीशे सत्त्याण्णव वर्ल्ड कप साठीच्या संभाव्य संघात तिचं नाव आलं फायनल टीम पासून ती थोडी लांब राहिली पण ही नक्कीच मोठी अचीवमेंट होती दोन वर्षांनी तिला वन डे डेब्यूची संधी मिळाली या संधीच शतकी सोनं करत तिनं गर्जना केली की महिला क्रिकेटवर राज करायला मिताली आली आहे सव्वीस जून एकोणीशे नव्याण्णवचा तो दिवस ते आजचा हा दिवस या दरम्यान मिताली राज हे नाव फक्त आणि फक्त मोठं होत गेलं भारतीय क्रिकेटला आणखीन मोठ करत क्रिकेटमध्ये दे सचिन तेंडुलकरने जी जागा कमावली ती जागा वुमन्स क्रिकेट मध्ये मिळवली तेवीस वर्षांच्या या करियर मध्ये तिने किती रेकॉर्ड केले सांगायचं झालं तर तीन शब्दात इतकंच सांगते तिच्या सम तीच तेवीस वर्ष क्रिकेट खेळून तुझं काय मिळवायचं राहिलं असा प्रश्न मितालीला विचारलं तर ती उत्तर देईल काहीच नाही कारण अगदी पासून पद्मश्री सारे पुरस्कार तिच्या कमालीची लोकप्रियता आणि अगणित आदर मिळालाय तरीही एक वर्ल्ड कप मेडल मितालीच्या गळ्यात पडलं असतं तर महिला क्रिकेट नाही झाला असता असं राहून राहून वाटत ता। म्हणतात ना ताजमहलला सुद्धा कुठेतरी एक छिद्र आहे असंच काहीच असावं आज मिताली राजच्या महिला क्रिकेटचं बदलणार आहे आणि एव्हरेस्ट एवढ्या करिअर कडक पाहून इतकंच म्हणावं वाटतं की आसमान मे ये सुरा नाही सकता एक पत्थर तो तब्येत उछालो यार त्यामुळेच आपण आता इतकंच म्हणू शकतो थँक्यू मिताली तर मित्रांनो तुम्हाला मिताली राज बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर महास्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका